चक्कर घेऊन कोण माधुरी का ती शांतारामची पोरगी का तू काय तिच्या कॉलेज मध्ये का हा मी तिची फ्रेंड आहे मी मागे बसून एक सोडायला मला माहिती ती तर जवळच राहते नाही नाही जवळच आहे पण त्यांचे आहेत ना घरी कुत्रे ते भुंकत मग जर समजा की आमच्यापैकी येतो कोणतरी म्हणजे की ते कुत्रा ओळखत ना आम्हाला मी येऊ का मी येऊ सोडवायला नाही काही नाही तिथं दोन मिनिटं जाऊन पाहू ना कसं तुमची तब्येत थोडी मी येऊ का मी बारीक आहे ना मी ठीक आहे मग तू जा हा जपून ये भाऊ एक तर बाई नाहीत ना आपले कपडे घालील बरं का तिने फॅशन आहे का नाही मग ते कुत्र्यात लचका तोडायचं असं नाही ते कुत्र नेमकं कोटरी काही मोबाईल नंबर वगैरे आहे का तुझा काही मोबाईल नंबर वगैरे कशाला पाहिजे तुम्हाला माझा नंबर अगं मग तू त्या पोरीबरोबर असते ना पोहोचली का नाही पोहोचली काय ना तुम्हाला निरो हो तसं आहे म्हणा येतो ना मग मी जाऊन येतो ना ठीक आहे चालेल ये मग लवकर ये हा आलो लगेच चला मग काय चालेल थँक्यू ओके धन्यवाद रस्त्यात पाडणार नाही मला नाही बाय जपून बस जपते ना डबल शीट कधी घेतलाय ना दुसरा ठीक आहे चालेल ये ओके बाय हो ये लवकर ये हो थांबा 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 इथेच थांबा इथेच थांबा इथेच थांबा इथेच थांबा काय झालं हो गाडी बंद करा दोन मिनिट हे बघा तुम्हाला माधुरी पवार तिथे जायचंय ना हे बघा तू तिकडे बंगला दिसतो ना तो त्या साईडचा व्हाईट कलरचा हा 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 आंब्याचं झाड हा कारण कसं माहितीये का मी नाही येत तिकडं चला ना नाही नको नाही माधुरी ना तिसन माझ जमत नाही ना गाल तिक असं गाल थोडस खाज आली होती म्हणून हात लावला होता तुमचं नाव काय पण नाव काय बर बर तुम्ही आमच्या गावात नाही ना दिसता ना हा म्हणजे कधी मध्ये येत राहते हो ना बर येत जा ते तुमचा तुम्ही नंबर वगैरे देऊन टाका मला म्हणजे मी तुम्हाला कॉल करतो सांगा बरं मी डायल करते हो निशा नाव निश्चय करतो चालेल आणि तुम्ही मला जिथून घेतलं ना बसून तिथेच या आम्ही तिथं गप्पा मारत राहतो आणि सांगू नका बरं तिला माधुरीला माधुरी हा नाही माझं नाव नका सांगू सकाळ म्हणून आणि तिला सांगू पण नका सकाळ बरोबर आली म्हणून हा नाही तर मग काय नाही नका तिकडं नका हा कुत्रीची मला लई भीती वाटते नका नाही कुत्र नाही चावत पण मग ती कसं आहे नको ती माधुरी म्हटल्यावरती कसं आहे डोक्याबाहेरची केस आहे हा मी येऊ का मग मी हा मग जातो मी आणि येताना या मग तिथेच भेटतो मी तुम्हाला चालेल हो हो बाय किती वेळ झाले का बरं येणं काय म्हणजे घड्याळ तरी पहा 20 मिनिट झाले 5 मिनिटाचा रस्ता नाही काय करतो या काही समजा ना पोरगी त्याला चालूच दिसली बोलत असेल आहे काही गडी कमी नाही आहे रंगीला गडी आहे नंबर देईन व्हॉट्सअप नंबर देईन फोटो पाठवून असं काहीतरी भानगडी चालू असली म्हणलं डोकं लावलं म्हटलं जाव आपण तब्येत नाही म्हटलं ती म्हणे तुम्ही काही डबल शीट जमणार नाही ठीक आहे आता पाहू हा बाद दर कधी येतो कधी नाही ना आता किती वेळ झाला ना मी इथून उठणारच नाही पाहू दे बरं हा कधी येतो कधी नाही काय केलं ते नाही मनाला चुटपुटच लागली दिसतोय गडी काय ना लई आनंदात गडी लई हॉट मॉडेल बापरे नुसतं वाफा लागायचं वाफा तरी गाडी बसून जाईल नंबर लागला लहान मग तब्येत बारीक असल्याचा फायदा झाला बा हा पण मग जरा खेटून काटून बसला होता का नाही काही नाही रे बाबा एवढं लांब बसलो तू तर नुसते चटके लागायचे झाडूच पुढे सरकायचं नाही नको बाबा एक तर ती माधुरी तुला माहिती ना अरे बाबा ते माधुरी माधुरी हा तिनं मारलं तुला त्याच्यामुळे मला भीती वाटली मग मी काय केलं माधुरीच्या घराच्या पाठीमा केलं म्हणलं थांब बाई बरं का थांब म्हणलं मी इथे उतरतो ती तिथे सफेद सफेद घर आहे म्हणलं माधुरीच तिला दाखवून दिलं आणि मग असं गाल लागलं ते आठवलं ताड 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 चार पाच ठेवला असं गाल लागलं
तुमच्या घालाला खाय झालं म्हणून आहोत खा झाली थोडीशी मग आज खात होती नंतर केलं पुढे त्या माधुरीच्या घरी जातो बाबा लेणी अकार पोर घेते पण मग काय तुझा नंबर बिंबर नंबर आणला ना आणला का भाऊ आणलं माहिती तिला आहे ना माझ्या आहे ना लड्डू अकार घेतली होती 897 34 लास्टली येत नाही काय काय ना सांगितलं निशा आयला पोरले खडे घे पण फोटो पाठवला होता पोरगी पटवली अरे ही तीच ना बाबा तुम्ही पाहिला का अरे फोटो मध्ये लई बदल राहत बाबा ती कोणती साम्या नाही का शेवट तिने साम्याला पटवून सोडून दिलं ना आलं ते साम्या काय दिसायला यार यार डुक्कर दिसत साम्याला पटली मग आपल्याला काय आपण एवढं राजमंडे माणस आहे ते तर आहे मग मला ती भीती तीच वाटते त्याच्यामुळे मग असं वाटलं बा थोडस झापून झापून एकदम असे अटॅक नाही करायचं रे काय होतं माहितीये का आपण घाई करायला जातो त्याच्यामुळे सुरुवातीला आहेत ना फ्रेंडशिप करू आपण व्हॉट्सअप वरती थोडस मेसेज वगैरे यायचा वेळ झालाच तिचा बरे तिकडे गेली म्हटल्यावर येईल असती झालंय आणि आपणही ती नाही आली ना इथंच बसून राहायचं आली बर हो मॅडम काय म्हणता तुम्ही इथंच आहे का अजून हो मग काय बसलो होतो गप्पा मारत नाही गप्पा मारता चालूच असत वाट पाहत होतो म्हणलं तुम्हाला बोलले ते चला 2 मिनिटं जाऊन फक्त मी तुम्हाला परत इथे सोडणार तो येत नाही ना माधुरीची तिथं नाही नाही त्यांची ते शेतीच्या याच्यावर बांधणं झालेली आहेत ना त्याच्यामुळे बाकी नाही काही मग काय म्हणता अजून बोला काय नाही निवांत मग थांबून जाणार मग नाही तर मग चल आमच्याकडे चहा पाणी वगैरे घ्या आमच्याकडे कोण नाही राहत नाही जेवण केलं नाही तुम्ही पहिले बोलले असते आम्ही तुम्हाला चहा पाणी नसते केला का मग एवढ्या जवळचे आहेत आपल्याला माहित नव्हतं नाही नाही तसं काही नाही मग आता अजून मधून चक्कर चालू राहतील ना बंगला आहे ना तो आपल्याची हो कधी तुम्ही या हा शेजारचा बाजूचा बंगला आहे ना तो बंगला हे शेत हो 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 ते असं काय आपल्याची त्यानं पैसा आपल्याकडे पैशाला काही कमी तुम्ही नंबर मागत होते ना हो हो आता मी घेतो नानाकडनं पैशाला नाही कमी आपल्याकडे काही मोकर पैसा पत्त्यानं पैसा पडेल अरे 4 गाड्या म्हणे काय गाडीचं काय माझं शेतमजूर गाडी नाही शेतमजुराकडे आपल्या गाड्या ते काही विषय नाही राणीमान म्हणजे कसं आहे आता खाता पिता करता त्याच्यामुळे तब्येत थोडीशी जास्त दिसते नाही तर वय नाही कमी माझं पण ते कसं आपण खाता पिता करतायत ना मी त्याच्यामुळे तब्येत थोडीशी जास्त वाटत असं काय कोणाला काय सांगायची गरज पडली आपल्याला आपलंच काय बरोबर आहे की नाही विचार इथं कसं आहे कधी तुम्ही आले ना मी आम्ही इथं बसे राहतो हे समोर मजूर काम करताय का नाही बा काय लक्ष देण्यासाठी बरं रस्ता बरा चालतो तुमच्यासारखे आणि बरेच पाया म्हणजे कोणी कंपाऊंड ओलांडून आलं गेलं नाही नाही सगळं तुम्हाला काय पाहिजे ना ते मागून घ्यायचं आम्ही कधीच नाही म्हणत नाही तुम्हाला तुम्ही म्हणले ना की मला हे पाहिजे लगेच आम्ही तयार कधी काही काय नाही आपला स्वभाव असतो असाय कोणत्या बाईने आक मारली ना अर्ध्या रात्री पळलो आपण मदत करायला काय विषय बायांचं म्हणजे मग माणसांना कुठं गरज पडते हो माणसं सक्षम आहेत शेतची वस्ती आहेत रांची वस्ती आहेत आहो रांची वस्ती आहे तू वाघच आला कुत्रच धावलं चोरच आले असं आहेत ना मग काही असं जाऊ इथे बिट्ट बिट्ट भेटलं काय नाही काय मग मी येतो वाटल्या सोडवायला बाळासाहेब कुठे राहता तुम्ही कुठे राहता आम्ही का इथं नवीन आले वाटतं राहायला नाव नव्हतं ऐकेल का नवीन आले काय मग राहिला नवीन आले राहिला नवीन आले मुंबईला अच्छा म्हणूनच नाही एवढ्या पंचक्रोशी मध्ये आहेत ना की आपलं नाव सांगितलं डायरेक्ट घरात आणून सोडते हा विषयच नाही बायला खास करून तुला माहिती हो का मग आपले ते मी नेहमी चक्कर होत राहता संध्याकाळी मला यायचं जे तसं तिकडे हो नक्की नक्की म्हणजे काय आता तुम्ही एवढं आग्रह करून मी तर कोणाच्या घरी जात पण आता हिने एवढा आग्रह केला नाही नाही एवढा आग्रह केला ना पण मग
हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये माझ्या नाहीत रे पण मग ते काही झाडाची म्हणजे घराच्या समोर काही झाडाची खोन वगैरे घराच्या समोर नाही आर्मी एरिया मध्ये अरे का आर्मी कमान वगैरे आहे ना तिथे थोडं मध्ये घेतलं का तंडा आमचं घर हा ती कमान आहे तिथं तिथं अरे नाना तिथं आपलं नाही का मित्र राहतो मग काय विषय तुम्ही राहतो संध्याकाळी आहेच आम्ही ठेवेल तिथं काय विषय आता इथला आम्ही तिकडे करून टाकू ना तुमचं एवढं आवडलं मला खरंच स्वभाव बोलणं वागणं एवढं आवडलं ना काय नेमकी फॅशन आहे ना आता ते कसं खेडेगावात आले तर लोकांना जरा वेगळं लोकांचं जाऊ देव पण असं एकदम असं टकाटक म्हणजे एकदम म्हणजे कस मानारेला पण असं मन प्रसन्न होत भरून येत अगदी नाही का असं वाटतं डोळे भरून एक नंबर फटाका असं वाटतं नुसतं पाहतच राहा पार खालून वर पर्यंत पाहत राहा म्हणजे पायाच्या नखापासून केसापर्यंत सुंदर म्हणजे आता इतकं असं कसं कसं व्हायला लागलं काय सांगू कसं तरी व्हायला लागलं मला कोणीतरी सुंदर बोललं सुंदर सुंदर या शब्दाचा अपमान कमी पडतो आता काय सांगू जाऊ द्या थँक्यू येते मी मग या तुम्ही तिथं लगेच आम्ही पण नाही आता मी घरी जाते थोडं फ्रेश होते मग या तुम्ही चालेल पण मग ते बिबट्या बिबट्याला जरा जपून ना हो हो जाते आणि आपलं नाव आहे ना काही अडचण आली ना सांगून द्या सांगून द्यायचं काही म्हणजे तसं साहेब म्हणतात मला बाळा साहेब पण ते प्रेमाने तुमच्या सारख्या चार बाया बाळा बाळा प्रेमाने पोलीस स्टेशन विचारलं तिकडे फेमस पण त्या बाईला म्हटलं ना कोणी सांगेल पोलीस स्टेशन मध्ये आमचं नावच राहिलं बाहेर म्हणजे लेडीज मतदार संघ आहे ना तो ते बचत गटाचे काम वगैरे त्यांना सगळ्यांना मग बचत गटाचे काम कोणी म्हणून दिले सगळ्या इथल्या बाया आहे ना बचत गटाचे काम करणाऱ्या त्यांना सगळ्यांना काम मिळून दिले कोणती प्रकरण करायची कारण काय घरी बसून काम वेळ जात नाही सगळ्यांना कामाला लावून टाकणार बरं चला मी येते तसं त्या काही कमी नाही वाटत त्या पण काही कमी नाही वाटत त्या काय मग बाळासाहेब ओके बाय सी यू बाळासाहेब आज काय झोप येत नाही आज काय होता ना तू ये ना आज बिंदास राज तुला काय पाहिजे ना मला सांगत जा तुला लागते का नाही ना अरे तू बिंदास सांगून टाक काही लाजत जाऊ नको ठीक आहे ना हा आहे काय हे सर आता इथे निवांत काही कोण नाही काही नाही बोलतो बिंदास काय बोलू कोणत्या शब्दात बोल अगदीच काय बोलायचं हे बाय मी काय फरक आहे का फरक येते नाही पण मग तरी वाटतो एवढं प्रेम करतो आपण त्याच्यात काय कस तरी वाटायचं मला फ्लॅट घ्यायचा तो मी तर बघितलाय मस्त आहे का फ्लॅट वगैरे 40-50 लाखापर्यंत जातो काहीच नाही 40-50 लाख म्हणलं काहीच नाही लोन करणार आहे मी मला काही 20-1 लाख रुपयाची जरूरत होती दिले तरी काय घाबरते आता हे बघ माझ्याकडे काही कॅश नाही आहे पण ती त्या मळ्यातली जमीन आहे ना आय तिला गिरे गेले ती विकून तुला देऊन टाकतो काय टेन्शन घेते घरी कोणी मला विचारणार माझ्याच नावावरती अरे उद्याच हा नक्की का तुमच्या आता तुझं काय माझं काय तू घेतलं म्हणजे मला असतो आपलंच राहायचं तिथं दुसरं कोण येणार आहे आपल्याशिवाय माझं काय ते आपलंच असणार आहे ना आपल्यासाठीच घेते ना तू असं करू ते गिरायकाला मी सांगून ठेवलेलं आहे अगोदर कसं माहिती का घरचे नाही बोलले होते आणि आपल्याला काही गरज नाही पैशाची कशाला विकायची पण आता तिकडे सगळं ना सगळे प्लॉट पडताय मग ते विकून टाकू ते नाही का त्या मळ्यातली वळाच्या बाजूची हा तिकडे जमीन पडली तिकडं तिकडे भाव चांगला सर किती मी किती देऊ मग 20 देऊ का 30 देऊ 20 देऊ का मला ना खरंच बोलायला कस तरी वाटत होतं म्हटलं काय अरे तू काय एवढं काय दिलाची राणी येतून कशाला लास्ट तरी काय बरोबर नाही वाटत बरोबर नाही वाटत काय काळजी करू नको हे बघ मी आहे ना आज त्याला संध्याकाळी कॉल करतो तर उद्या बुधवार आहे ना हा म्हणजे सगळे व्यवहार चालू आहे तो खूप दिवसाचा मागे लागलाय पण मीच त्याला नाही म्हणायचो पण आता हे बघ तुझी अडचण काय माझी जमीन विकल्या जाणार त्याच्याकडून टोकन घेऊन टाका ना मला नाही टोकन कशाला लगेच व्यवहार करून टाकतो ना त्याच्याकडे कॅश रेडी आहे मोठा माणूस आहे तो
त्याला दुसरं काय करता ना, तुम्हाला जरा कोर्टात वगैरे जावं लागलं. चल ना तुम्ही, चल ना आपण दोघं पण जाऊन व्यवहार करायला. हा पण मग सांगू नको कोणाला मी तुला पैसे दिले म्हणून. तुम्हीच बोलू नको. नाही मी नाही बोलणार. ते तुमचा मित्र नाही का तो? हो. त्याला तर अजिबात सांगायचं नाही. त्याला तर अजिबात सांगणार बाळा. त्याला नाही सांगायचं. नाही नाही त्याला सांगितलं होतं म्हणशील. चाय आलं तिकडे गुपचूप तिला पटेल. काय चालू आहे सध्या? दिसत नाही काही. नाही हा का नाही दिसत का? नाही मी काही आम्ही बसेल रात्री कट्टी येतो ना, पण रोज भेटतो आम्ही. हा पण त्याला सांगेल नाही मी अजून. नाही नाही सांगा त्याला. मग त्याचा तले डोळा तुझ्या, त्याचा तले डोळा होता तुझ्यावर. हा मला म्हणे लय कडक माल आहे ना असं. तसं पाणचट माणूस हा का? कधी नजर आहे तो तसं तुला पाहिलं किती बायस आहे. बायस लय ना त्याला. मला जरा पाणचच वाटलं. हा ना बाय मी बाई पाहिली त्याला असं वाटतं काय करावं काय नाही. नसतं नुसतं बायचं नव्हे. बाईला हे केलं मी, बाईला ते केलं. बरं चल पटकन आता मी आहे ना आता लगेच जातो त्याच्याकडे. पण लगेच उद्या तू बस फक्त. हा बस टपक्यात बस, आपलं काम होऊन गेलं ना टेन्शन नाही राहणार. व्यवहार पण होईल झटपट. बर बर चल मग पटकन. हा लगेच जाऊ आपण. हे बघ डार्लिंग आता आपण तर आलो फिरून. कस काय वाटलं तुला? एकदम मजा. आजचा टूर एकदम भारी. एक्सप्रेस इनला कसं जीवन मजेशीर झालं ना. मस्त ते हॉटेल मस्त आहे. मस्त खालचं ते बघितलं का ते तुम्ही? झाड वगैरे बघा नारळाचे. हो हो ते सुंदर आहे ना ते. आणि चक्कर पूल बंद होत का? आणि स्विमिंग करायची तुला? हो चल शिर्डीला चल वॉटर पार्कला. पण ते बंद आहे ना आता कोविड मुळे. अरे माझा वशील आहेत ना, मी सांगितलं ना लगेच सुरू करतील. अगं जाणू मला माहीतच नव्हतं तू ड्रिंक पण करते. नाही आज पहिल्यांदा इतका एन्जॉय आला ना मस्त. बस असं वाटतं तुझ्यावरती जीव ओळून टाक. खरं आहे जीव नको ओळख. मी तुम्हाला एक सांगताय का ना, मला 30,000 रुपये 30 लाख रुपये जाणार. 30 लाख? काय झालं एवढी? अहो मी ना 20,000 रुपयाच अरेंजमेंट केलंय. फक्त मला ना 30,000 कमी पडताय, 30 लाख कमी पडताय. मला घर घ्यायचंय. असं 50 लाखाचं व्यवहार आहे. 2 BHK फ्लॅट आहे. अरे 2 BHK म्हणजे आपल्या लोकांना एन्जॉय. मजाच मजा. द्या ना पैसे. पैशाचा नको विचार करू का तू? तुला मी बोललो तुझ्यासाठी काही पाहिजे. कधी देतील मग? तुला कधी पाहिजे? मला तर उद्याच पाहिजे होते. इतक्या हे बघ आता कसं आहे की प्रॉब्लेम काय चालू आहे की बँकांची वगैरे. अगं तुला 20-30 लाख बोलले तू किरकोळ आहे ती. तुला माहितीये का मागच्या आठवड्यात काय झालं माहितीये का? मी जमिनीचा व्यवहार केला. ती बघ ती तिकडे जमीन दिसतेय का? तिथे येत ना ऍक्च्युली काय झालं की जायला यायला रस्ता नव्हता. आणि रस्ता नसल्यामुळे येत ना मी डायरेक्ट हेलिकॉप्टर घेतले जमिनीत उतरासाठी. हो तुला माहित नाही ना? अगं ते बघ फोटो बघ. अरे हँडसेट दुसरा आणला मी. हो त्या हँडसेट मध्ये उद्या भेटू ना आपण पुन्हा एकदा मस्त पैकी पार्टी वगैरे करू. अगे तुझ्याकडे 20 लाख असं नको करू प्लीज. नाही तू अशी नाराज दिसली का मला? योग्य ठीक आहे. उद्या किती वाजेपर्यंत पाहिजे? मला तरी 4-5 वाजेपर्यंत. ठीक आहे चालेल. उद्या 4 वाजता मी तुला 30 लाख रुपये देतो कॅश. प्रॉमिस म्हणजे अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आहे पण मग कसं आता तुम्ही आधी नाही म्हणत होते. नाही म्हणजे कसा प्रॉब्लेम होता माहितीये का? माझ्याकडे उद्या कॅश काढायला जायला वेळ नव्हता. तर मी सांगतो कुणाला तरी एखाद्या माझ्या माणसाला किंवा मी स्वतः येत ना माझं जे काम आहे ते पोस्टपोन करेल तुझ्यासाठी इतकं नाही का? तू येत सगळं येत ना ग तू म्हणशील तर काही पण. तू 2 BHK काय ग? तू 4 BHK सांगायचं आणि 20 लाख कुठून ऍडजस्ट केले? अच्छा तुझ्या स्वतःचे होते का? बरं बरं आता तू माझ्यासाठी बरोबर इतकं फिरते माझी इतकी जीवाची मैत्रीण झाली तर त्याच्यामुळे तुझ्याकडे ते 20 जरी नसेल तू टोटल बोलली असती ना 50 लाख तरी मी नाही बोलणार होतो का? आयफोन घेऊन घ्या आता हा खूप जुना झाला बघा ना. बरं आयफोन आणि तुला ज्वेलरी पण घ्यायची होती ना? हो डायमंडची घेऊया मस्त पैकी. डायमंडची मग तू आता मला वेळ कधी देशील? आता आपण माझं घर झालं का माझ्या घरीच भेटू ना मग. नाही गे मस्त पैकी कुठे हॉटेल वगैरे करू ना आपण. गोव्याला जाऊ. गोव्याला चालेल 4-5 दिवस. तुझ्या घरचे काही ऑब्जेक्शन नाही ना? नाही 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 त्यांचं काही टेन्शन घेतात. पण मला काय वाटतं की असं किती दिवस चोरून फिरायचं किती दिवस फिरायचं? भेटू थोडा दिवस वेळ आली का मग आपोआप समजून बरं का. माझा खूप जीव आहे तुझ्यावर, माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर. हो विश्वासाला तडा नाही येणार. माझा पण नाही. माझा पण खूप नाही तर एवढ्या दिवसापासून आपण भेटतो माझा जीव आहे का नाही? तू तर खूप प्रेम करतेस ग
आणि तुला तर माहिती मी तुझ्यासाठी पारा अगदी वेळा झालोय. आता काय करायचं? ठीक आहे, उद्या 4 वाजता तुला भेटतो आणि 30 लाखाची जी कॅश आहेत ना तर ती मी तुला देतो. 4 वाजेपर्यंत तुला कधी व्यवहार करायचा? 5 वाजता ना. ठीक आहे, तुला 4 ला आपण शार्प भेटूया किंवा त्याच्या अगोदर जर समजा झालं शक्य तर मग मी तुला काढून. आयफोन पण? अरे आयफोन काय, असे 100 आयफोन तुझ्यासाठी उभे करीन ना. तू येतो जाणे तर जाणे. चला मी जाऊ का मग? आता जाते मम्मी वाट बघत असेल. तुला सोडूशीच वाटत नाही? जाते ना. ऐकणार पप्पी ना. बाय. ओके बाय, लव यू जानू. बाय जानू. आता उद्या 30 लाख ऍडजस्ट करायचे. हिला तर खूप गप्पा मारल्या. 30 लाख ऍडजस्ट करायचे. संजयकडे जावं लागेल. संजयच्या वडिलांचे रिटायरमेंटचे पैसे आलेले आहेत आणि त्याच्या आईचं सोनं आहे. करू काहीतरी, याची टोपी त्याच्या डोक्यात. चलो संजयला फोन लावतो, संजयकडे जातो. गनगन करून दिली राव हिनं बाईचा नाद म्हटलं की खेळ राहत. आपल्याला तर खूप बाता मारावी लागतात, काहीतरी करावं लागेल. वैताग झाला मोठा. या बाईच्या नादी लागून 30 लाख रुपये तर दिले संजयकडून घेऊन त्याच्या वडिलांचे रिटायरमेंटचे. इकडून तिकडून बसणे, त्या पर मित्राच्या आईची चेन तोडून सोन्याची विकलं सगळंच. खरं नाही बाई, काय बाईची जात काय खऱ्या गोष्टी. खाते पिते माझ्या करून घेते. फोन लावा नॉट रिचेबल येतो, फोन लावा नॉट रिचेबल येतो. संपर्क रही आम्ही पाहून सी बाहेर सकाळपासून. ते बाळासाहेब काय रे सकाळ तमाशा झाला काय रे? कोण जोडायला माणूस नाही. आता झालं काय असं? काय सांग बाबा तुला. काय झालं ते सांग बाबा. नीट नीट एक तर येत ना. मी माझ्या रिकाम्या वेगळ्या टेन्शन मध्ये येईन, तुम्हाला टेन्शन नको देईन. तुला काय टेन्शन आलं बाबा? एवढा पाण्यासारखा पैसा तुझ्याकडे. अरे पाण्यासारखा पैसा तो थोडा माझा आहे का बाबा? पप्पांचं तुला माहिती आहे कसं आहे, रुपयाला हात लावू देत नाही. गंज किस्से करावं लागतं काय? तुला कोणाच्या तोंडाने सांगावं आता मला? ते बी लाज वाटत. काय झालं काय नेमकं? 20 लाख गेले ना बाबा, ती जमीन एकूण 20 लाख रुपये दिले ना. कुठं काय सांगावं? काय नोकरी बिक्रीला भरले? काय नोकरी नाही मग? खाजून आली ती माझीवाली. म्हणजे सांगा तिने की ती पोरगी आली होती बघा ना एक दिवस स्कूटी स्कूटी होती ती आली होती लय भारी माले म्हणले कडक माले. हा ती अशी छोटे छोटे कपडे घालून आली होती. काय झालं तिने सांगितलं नाही मी तुला? म्हणलं कस काय सांगा ती म्हणे सांगू नका म्हणे बाळासाहेबाला. तुमचा मित्र आहे तिकडे काड्या घालली म्हणे आपल्या प्रेमामध्ये. ती मला बोलली म्हणे मला घ्यायचंय फ्लॅट. म्हणलं ठीक आहे बा, आता फ्लॅट घ्यायचं म्हणलं आपल्यालाच राहिलं काम येईल म्हणलं. मग म्हणलं कितीचं म्हणे? 50 लाखाचं. मग म्हणे झाले 30 लाखाची व्यवस्था होणार आहे म्हणे माझी वाली, तुम्ही 20 लाख द्या. म्हणलं जाऊ दे 20 लाखात आपल्याला 50 लाखाचं फ्लॅट भेटतोय. काय झालं तुला आता? काय आलं? तिने तुला 20 लाख बसवलं का? तुला तिनेच बसवलं का? बापाचे रिटायरमेंटचे पैसे, त्याच्या आईचं सोनं. अरे तुम्हाला गंडा घातला रे मी तिला पटवायसाठी. लय मोठ्या मोठ्या पेकल्या हॉटेलला घेऊन गेलो, तिने खाल्लं पेलं. कमीत कमी काही करू दिलं का? नाही एवढे पैसे काय करू दिलं? लांबूनच बघती. आता कोणाकडे पाहिजे? कोणाकडे पाहायचं हे बाई? हा बिचारा भाऊ त्याच्याकडून पैसे घेतले, त्या बाई पैसे मागायला आला वाटत मला. घरचे तिकडे अंडरपॅन्टी पाडले त्या घ्यायला पैसे नाही रे. बनियन पाडले तुला काय सांगू? अजिबात थांबू दे तिने. आता जगूशी वाटत नाही मला. जगूशी बाईचं नाच चांगलं नाही भाऊ. तुला ती पटवली, तू मला सांगायचं नाही. मला ती म्हणे सांगू नको म्हणे. अरे मला ती तशीच म्हणे 20 लाख केले ऍडजस्ट. मला काय माहिती तुझ्याकडून केले असं माहित असत. नशीबच फुटक. गोड गोड पप्पे द्यायची भाऊ. लई हसायची बोलायची काय, डोळे मारायची काय. नुसतं आठवलं तरी ती सटवाई अशी. आता माझी अशी सटकली. काय करा बरं, तिचा फोन लावू राहिलो कालपासून. नॉट रिचेबल, नॉट रिचेबल.
काय करावा तू नाही का बोलला होता तू सम्याला पटेली म्हणे. अरे खरं होतं बाबा ती सम्याकडे काय नव्हतं त्याच्याकडे 25,000 होते ते घेऊन पळली ना आपल्याला गंडा घातला. आपल्याला वाटतं आपण लई हुशार आणि आपण लई भाता मारतो ना आपण लई काय काय नाही सगळा सगळा सत्यनारायण करायचं. आता काय करायचं मोलमजुरी करायची काय करायची यांचे पैसे कुठून द्यायचे तू तर इकली जमीन बाबा मला घरचे थांबू दे ना येऊच नको म्हणे पहिले ते पैसे आणि ती जमीन वापस घे. आता तुला शपथ घेऊन सांगतो इथून पुढे कधी मोठ्या मोठ्या फेकणार नाही रे फेकणार नाही 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 आयला बाईन बाटली भाऊ तिला मी लांबून कोपरापासून हात जोडला. आता नकोच याचा नादच नको. आता जीवनामध्ये काहीतरी सुधारायचं काय चाल कुठतरी येत नाही एखादी पात्र मारू पैसे आहे का तुझ्याकडे आयला. आता जाऊ ते उधार बिधार घेऊन आता काय करणार आयला तू उधारही देऊ नाही राहिला रे भाऊ त्याची लई उधारी झाली. अरे लई लई असं नाही करायचं आयुष्यात कधी चक्कर बाईचा विषयच नाही नाव नाही आणलं रे बाबा आणलं रे भाऊ आणलं ना चल आता.